नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांची डिसेंबर 2021 ऑनलाइन परीक्षा होणार आहे। आणि याच ऑनलाइन परीक्षेसाठी आपल्याला स्टडी मटेरियल जे आहे ते उपयुक्त ठरणार आहे। हे स्टडी मटेरियल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण हे जे स्टडी मटेरियल पाहणार आहोत ते भाग असे असणार आहेत। तर आजचा भाग जो आहे तो भाग क्रमांक 1 आहे, असेच आपण विभागले गेलेल्या भागांमध्ये आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक भाग जो आहे तो पाहू शकता, जेणेकरून आपल्याला जी आपली परीक्षा आहे ती परीक्षा देताना काही अडचण येणार नाही आहे। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, या इथे आपण विषय जो आहे तो आहे स्व अध्ययन कौशल्यांचे अधिष्ठान अभ्यासक्रम, विषय क्रम आहे OP 101। यामध्ये FYBA व FYBCOM यांचे काही ऑनलाइन स्टडी मटेरियल जे आहे ते आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर पाहूयात आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या इथे प्रकरण क्रमांक 1 आहे, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत वाचनाचे प्रकार हे प्रकरणाचे नाव आहे। त्यामध्ये आपण पाहणार आहोत गाळलेल्या जागे योग्य शब्दांची निवड करा, दुसऱ्याला स्पष्ट रीतीने कळेल अशा रीतीने मोठ्याने केलेले वाचन म्हणजे टिंबटिंब वाचन होय। यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। पहिले ऑप्शन आहे स्थूल वाचन, सूक्ष्म वाचन, पठन आणि चौथे आहे प्रकट। तर यातील उत्तर जे आहे ते आहे प्रकट वाचन। यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, त्यात दिलेले आहे मनातल्या मनात अर्थग्रहणासाठी, आकलनासाठी किंवा आनंदासाठी केलेले वाचन म्हणजेच टिंबटिंब होय। यामध्ये देखील 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। पहिले ऑप्शन आहे प्रकट वाचन, दुसरे ऑप्शन आहे पाठांतर, तिसरे आहे मनन आणि चौथे आहे मुखवाचन। तर यातील उत्तर आहे मुखवाचन। प्रश्न क्रमांक 3 आहे, यामध्ये दिलेले आहे एखाद्या विषयाचे आकलन करून चिकित्सक बुद्धीने विश्लेषण करून माहिती मिळवणे म्हणजेच टिंबटिंब करणे होय। यामध्ये 4 ऑप्शन्स आहेत अभ्यास, दुसरे आहे अध्ययन, तिसरे आहे स्वअध्ययन आणि चौथे ऑप्शन आहे अध्यापन। तर यातील उत्तर जे आहे ते उत्तर आहे अध्ययन। प्रश्न क्रमांक 4 आहे, अध्ययनासाठी वाचन करताना घटक, उपघटक, विभाग यापैकी एक एक भाग टिंबटिंब वाचून तयार केलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रयत्न करावा। यासाठी ऑप्शन्स आहेत 1 एकाग्रतेने, 2 शांतचित्तीने, 3 तन्मयतेने आणि 4 कुशाग्रतेने। तर यातील उत्तर आहे एकाग्रतेने। यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, अध्ययनासाठी वाचन करताना महत्त्वाचा मुद्दा बहुधा परिच्छेदाच्या सुरुवातीस किंवा शेवटी असतो आणि महत्त्वाच्या मुद्द्याचे टिंबटिंब परिच्छेदात केलेले असते हे लक्षात असू द्या। यासाठी पर्याय आहेत, पहिले ऑप्शन आहे विश्लेषण, दुसरे ऑप्शन आहे विख्लेखन, तिसरे ऑप्शन आहे सुलभीकरण आणि चौथे ऑप्शन आहे स्पष्टीकरण। तर यासाठी उत्तर असणार आहे स्पष्टीकरण। यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, यामध्ये दिलेले आहे प्रकट वाचन, टिंबटिंब फावल्या वेळातील वाचन व अध्ययन प्रकरण वाचन हे वाचनाचे प्रकार 4 प्रमुख प्रकारात आहेत। यासाठी पहिले ऑप्शन आहे स्थूल वाचन, दुसरे ऑप्शन आहे सूक्ष्म वाचन, तिसरे ऑप्शन आहे मुखवाचन आणि चौथे ऑप्शन आहे पाठांतर। तर यातील उत्तर असणार आहे मुखवाचन। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण जे आहे ते 6 प्रश्न पाहिलेले आहेत। हे 6 प्रश्न आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने फारच महत्त्वाचे असणार आहे। तर तुम्ही हे नक्की या प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवा, जेणेकरून यातील जर आपल्याला एखादा प्रश्न आला तर त्याचे उत्तर आपल्याला देता येतील। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील जे आहे ते आहे पुढीलपैकी चुकी बरोबर ते ओळखा। आपल्या प्रश्नांमध्ये चुकी बरोबर हे देखील असते। तर पहिला प्रश्न आहे प्रकट वाचनात श्वासोच्छ्वासाचा उच्चाराशी असणारा संबंध लक्षात घेण्याची आवश्यकता असते। यासाठी उत्तर असणार आहे बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, मराठी भाषा व देवनागरी लिपी ही उच्चारानुसारी असली तरी व्यंजनांच्या उच्चारातही स्वराघातानुसार फरक पडतोच। तर याचे उत्तर आहे बरोबर। प्रश्न क्रमांक 3 आहे, प्रकट वाचन फक्त दुसऱ्याला आनंद देण्यासाठीच करायचा असतो। तर याचे उत्तर देखील बरोबरच आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, मुखवाचन म्हणजे वाचकाने मनातल्या मनात केलेले वाचन हळूवर वाचणे होय। तर याचे उत्तर चूक आहे। पुढील प्रश्न आहे
छोट्या पुढील प्रश्न आहे, छोट्या टाईपवरून मोठ्या टाईप असलेल्या मजकुराकडे क्रमाने येत गेल्यास वाचन वेग वाढतो, तर याचे उत्तर असणार आहे चूक। तर प्रश्न क्रमांक 6 आहे, त्यामध्ये दिलेले आहे मनन हे जेवताना फिरत असताना आंघोळ करतानाही करता येणे शक्य होत नाही, याचे उत्तर आहे चूक। यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, घटकाचे पुनर्वाचन करताना आपल्याला प्रश्नाचे उत्तर ज्या उपघटकात सापडत नसेल त्या उपघटकाचे पुनर्वाचन करू नये, तर याचे उत्तर आहे बरोबर। तर अशा रीतीने आपण विद्यार्थी मित्रांनो चूक की बरोबर ह्या प्रश्नांची उत्तरे पाहिलेली आहेत। यानंतर आहे पुढील तिसरा भाग जो आहे तो असणार आहे रिकाम्या जागा भरा, यासाठी प्रश्न क्रमांक 1 आहे, प्रकट वाचन म्हणजे टिंबटिंब लिहिलेले विचार कल्पना भावना योग्य त्या विरामचिन्हांसह योग्य ठिकाणी आघात देत स्वरांच्या चढ उतारासह शुद्ध उच्चारात करीत श्रोत्यांपर्यंत पोचविणे, तर याचे उत्तर आहे लेखकाने लिहिलेले विचार। यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, बाह्य शांतता मनाची एकाग्रता व आंतरिक गरज या गोष्टी टिंबटिंब अर्थपूर्ण व वेगवान होण्यास मदत करतात, तर याचे उत्तर आहे मुकवाचन। प्रश्न क्रमांक 3 आहे, फावल्या वेळातील वाचनामुळे लेखकाची जीवनशैली जीवनदृष्टी शब्दयोजना वगैरे माहिती देतात, त्यामुळे टिंबटिंब एक छानसा आकार प्राप्त होतो, तर याचे उत्तर आहे व्यक्तिमत्वाला। प्रश्न क्रमांक 4 आहे, लेखकाचा परिचय परिच्छेदांना दिलेली शीर्षके उपशीर्षके अवतरणे लेखकाची सुरुवात शेवट इत्यादी गोष्टी ओझरत्या नजरेखालून घालण्याचे अध्ययन पद्धतीस टिंबटिंब म्हणतात, तर याचे उत्तर आहे सर्वेक्षण। यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, पाठ्यघटक व उपघटकातील विषयांवर सोपे सोपे प्रश्न तयार करून वाचनाचे उद्दिष्टानुसार वाचन केल्यास वाचन टिंबटिंब होते व वाचनाची गोडी लागते, तर याचे उत्तर आहे अर्थपूर्ण। प्रश्न क्रमांक 6 आहे, वाचन कौशल्याच्या अध्ययनात उपयोग होण्यासाठी टिंबटिंब पथ्य पाळली पाहिजेत, तर याचे उत्तर आहे 7। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे स्वअध्ययन कौशल्यांचे अधिष्ठान अभ्यासक्रम विषय क्रमांक आहे OP 101, यातील काही महत्त्वाचे असे प्रश्नांची उत्तरे आपण पाहिलेली आहेत, तर ही प्रश्नांची उत्तरे आपण नक्कीच वाचा लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्याला आपली परीक्षा असेल त्यावेळेस त्या प्रश्नांची उत्तरे देताना अगदी सोप्या पद्धतीमध्ये त्या आपण उत्तरे देऊ शकता। तर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासारखेही आपले बरेचसे विद्यार्थी असतील ज्यांचा विषय राहिलेला असेल तर त्यांना आपण ह्या प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती आपण शेअर करू शकता। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्णपणे माहिती पाहिलेली आहे, व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा। तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो भाग क्रमांक 2 मध्ये, तोपर्यंत शिकत रहा, धन्यवाद।